आदरणीय पवार साहेबांना मी एवढ्यासाठीच पत्र लिहिलेले आहे, ते जाणते राजे त्यांना म्हटलं जातं, आणि अलीकडच्या काळामध्ये या राज्यामध्ये अतिवृष्टी महापूर येणं शेतकरी पूर्णपणे कोलमडलेला आहे, शेतकऱ्यांच्या दररोज आत्महत्या होत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी तर राज्य सरकारला अशी विनंती केली की आमच्या शेतामध्ये गांजा लावायला परवानगी द्या, आम्हाला शेती परवडत नाही. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये ड्रगच्या धाडीमध्ये या राज्याचे ज्येष्ठ मंत्री नवाब मलिक साहेब यांच्या जावयाकडे काहीतरी गांजा सापडले, आणि ते म्हटले की पवार साहेबही म्हटले की ते हर्बल वनस्पती युक्त तंबाखू होती, तो काही गांजा नव्हता, आणि तशा प्रकारचं वक्तव्य नवाब मलिक साहेबांनी केलं. आणि म्हणून मी पत्र लिहिलं पवार साहेबांना की ती हर्बल युक्त वनस्पती जी तंबाखू आहे त्याचं बियाणं कुठं मिळतं, ते बियाणं तेवढं आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्या, कारण तुम्ही आता त्याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे या राज्यातला शेतकरी आता त्याची पेरणी करत, आणि जसा नवाब मलिक साहेबांचा जावय गब्बर झाला, श्रीमंत झाला, तशी श्रीमंती राज्यातल्या शेतकऱ्याला येईल. त्यामुळे शेतकरी या राज्यातला चिंतामुक्त होईल. मुख्यमंत्री म्हणतात मला चिंतामुक्त करायचं आहे, तर मी मुख्यमंत्र्यांना सांगेन की आता संधी आली आहे चिंतामुक्त करायची. आणि म्हणून मी पवार साहेबांना पत्र लिहिलं की आम्हाला नवाब मलिकांच्या जावयासारखं जरा श्रीमंत होऊ दे, आम्हाला तेवढं ते बियाणं उपलब्ध करून द्या. पण हे पत्र तू पवार साहेबांना, कारण पवार साहेब हे शेतीतले जाणते आहेत, या सरकारचे ते सर्वस्वरूप आहेत, प्रमुख आहेत, ते म्हणत आहेत, त्यांनीच सांगितलं की ह्या धाडी पडत आहेत, ह्या चुकीच्या पद्धतीनं पडत आहेत, की गांजा नव्हती ती हर्बलयुक्त तंबाखू होती. आणि म्हणून मी त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही सर्वस्व आहात, प्रमुख आहात, तुम्ही त्याचं समर्थन केलेलं आहे, तर आता ती बियाणं तुम्ही द्या आणि आम्ही त्याची पेरणी करतो की जेणेकरून या राज्यातला शेतकरी सुखी आणि संपूर्ण. अतिवृष्टीतल्या चक्रीवादळामधल्या शेतकऱ्याला मी पॅकेज देणार नाही, तर मी मदत देणार थोड्यावर घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली, आणि त्यांनी अचानक 10,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि ते शेतकऱ्याच्या नावानं जाहीर केलं. त्यातलं फक्त 350 कोटी रुपये शेतकऱ्याला मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी अगोदर कबूल केलेलं होतं की 2019 साली महापुरामध्ये जो आदेश काढलेला होता मदतीचा देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये, तोच आदेश मी पुढे इम्प्लॉयमेंट करणार आहे, तोच मी नव्यानं काढणार आहे. परंतु तो काढला नाही. त्यावेळी गुंठ्याला शेतकऱ्याला मदत 950 रुपये मिळाली ती, आणि आता तुमच्या काळामध्ये गुंठ्याला शेतकऱ्याला मदत ही 125 रुपयेपासून ती 150 रुपयेपर्यंत मिळत आहे. मुख्यमंत्री सत्तेवर नसताना शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन म्हटलेले होते 18-19 ला की 50,000 रुपये जिरायतील आणि 1,00,000 रुपये बागायतील. मग मला प्रश्न पडतो आता की ती जी घोषणा तुम्ही तवा केली ती घोषणा आज तुम्ही का अंमलात आणत नाही? आता तिजोरीच्या दरवाजाला कुठलं कुलूप घातलेलं आहे? ती किल्ली काय तुम्ही समुद्रात टाकून तर दिली नाही ना. आता तिजोरी खोला आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सरळ हाताने मदत करा, पण यांची मदत करण्याची दानत नाही. आणि म्हणून 20 ऑक्टोबरला राज्यभर या सरकारचा जो मदतीचा जार आहे त्याची होळी आम्ही तहसील कचेरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहोत.